विकास धामनेर यूट्यूबवर युनिक वाचन करतानावरचं चॅनल सुरू करत आहे. मला आवडलेल्या छोट्या छोट्या कथा कविता मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज मी तुम्हाला पुरणपोळीवर काहीतरी ऐकून दाखवणार आहे. पुरणपोळी, पुरणपोळी ही भैरवी सारखी आहे. किमान पक्षी सूर नीट लागले नाहीत तरी भैरवी कमी अधिक रमतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्य क्षम्य असतात. पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे. तर ती खाणं म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा जाणकारांसाठीच आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे. डाळ निवडून घेणे इत्यादी भूक किंवा बिलावर आहे. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटा तरी थाटाचा असलेला गरजेचा. गुळ म्हणजे यमन. यमन हा रंगाचा राजा तसंच गुळाचं महत्व. इथं तीव्र मध्यम श्रुती मनोहरच लागायला हवा. म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा. अन्यथा गट्ट्या बोळ. हा आता ज्यांना जमत व गमत म्हणजे प्रभू आजित कमला या अर्थाने नाही, ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमन कल्याण करतात. म्हणजे गुळात साखर ही मिसळतात. जायफळाची जशी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागापर्यंत. गणिसा ही संगीत देसची ओळख, सिग्नेचर. तसंच रटरट आवाजाबरोबर धमधमाट येणे हे पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघावते असता असावेत पण चंचल नकोत. नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं म्हणजेच लवकर आटपायचं. आता महत्वाचा टप्पा पोळ्या करणं. बिहारचा टप्पा साधायला पुण्यात दिग्गज खातूखान, हस्सूखान अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाही हेही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निर्गवी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. आता अशा कमालीच्या रंगसंग संपन्न मैफलीत तारणा यावा तशी तुपाची धार. तारणा मूळ आलाप जोड यांपासून वेगळा काढता येऊ नये. अगदी तसंच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं. मग जो भजे हरिको सदा चिन्मया सकल हृदया माई सावरे रंगराची अशा विविध रूपांनी सर्व गुण संपन्न भैरवीचं रसग्रहण करावं. याप्रमाणे एक एक घास जिभेवर ठेवून असीम आनंद घ्यावा. आणि मग हेची दान देगा देवा अशा थाटात अन्नदाता सुखी भव. भैरवीचे सूर मनात दीर्घकाळ रेंगाळावेत तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा, आयुष्य सार्थकी लागावं. होळी पौर्णिमेच्या आणि धुलिवंदनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ओम नमः शिवाय.